छोड़ दो उसको, आ जाओ इधर। राहुल सर, राहुल भांगरे, रॉकस्टार के इंस्ट्रक्टर, ये शो 90% कोरियोग्राफी, सारे बच्चों का ख्याल रखा, सारी चीजें इन्होंने ही की है, प्लीज जोरदार ताली हो जाए। नॉट एबल टू परफॉर्म, बीमार है, बुखार आया है, हालत नहीं है परफॉर्म करने की, पर आप लोगों के लिए उन्होंने परफॉर्म किया है, प्लीज। प्लीज माई सिस्टर एंड मेयर ऑफ कल्याण, कल्याण डोंबली महानगर पालिका, कल्याणी पाटिल जी, प्लीज आप स्टेज पे आ जाइए, प्लीज 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 प्लीज, कृपया करून आपण स्टेजवर या। सॉरी मी मराठीत बोललो ना, मला नंतर माराल, प्लीज। डॉक्टर दिनेश प्लीज आपण या, ताईंचा सत्कार आपलाच द्वारे व्हायला पाहिजे, ओके, जोरदार झाला होऊन जाऊन द्या। एक मिनिट, दोन मिनिट थांबा तुम्ही पण, प्लीज दोन शब्द, मला माहिती आहे तुम्हाला बरेच प्रोग्राममध्ये जायचं आहे, पण थोडंसं बोला, आमच्या मुलांसाठी बोला, आमच्या पॅरेंट्स लोकांसाठी बोला, प्लीज। मराठीमध्ये बोलू का हिंदीत बोलू? मराठीत बोलू, बरं। रॉकस्टार डान्स अकॅडमी चा हा 6वा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी आज संपन्न होत असताना आपण बघितलं, आज आपला मुलगा जर शाळेत जात असेल तर त्याच्या पाठीवर केवढं मोठं ओझ असतं, एक दप्तराचं, त्यानंतर मुलगा संपूर्ण दिवस असा त्या अभ्यासामध्ये गोंधळलेला असतो, म्हणजे सकाळी 7 वाजता शाळा असेल तर 1 वाजेपर्यंत शाळा, त्यानंतर दुपारी घरी आला, जेवण केल्यानंतर तो पुन्हा ट्युशनला जातो, त्याच्यानंतर आई पुन्हा घरी आल्यावर म्हणते की बाबा रे होमवर्क कर, असं पूर्ण दिवस ते अभ्यासामध्ये गुरफटलेला आपला मुलगा हा कुठेतरी याला विरंगुळा मिळावा आणि याच्या अंगात जे सुप्त गुण लपलेले आहेत, मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातले सुप्त गुण असतात, कोणामध्ये क्रीडा क्षेत्राचे गुण असतात, कोणामध्ये संगीताचे गुण असतात, कोणामध्ये डान्सचे गुण असतात, अशा या गुणांना एक चांगलं व्यासपीठ स्वप्नील साळवी यांनी या कल्याण पूर्वेमध्ये त्याच्या सहकाऱ्यांनी मिळवून दिलं, त्याबद्दल मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे, शिवसेना पक्षातर्फे आणि पाटील कुटुंबियांतर्फे आणि तुम्हा सर्व नागरिकांतर्फे त्याचे हार्दिक स्वागत करते आणि त्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो अशी त्याला या ठिकाणी शुभेच्छा देते। आपण सर्वजण त्याच्या पाठीशी जेपर्यंत खंबीर उभे असाल तोपर्यंत तो आपल्या सर्व स्टुडंट लोकांना चांगल्या प्रकारे या डान्सचं प्रशिक्षण देईल आणि नुसतं या कल्याण पूर्वेत मर्यादित न राहता आता वेगवेगळ्या टीव्हीला शो होतात तर त्या शो मध्ये जाण्यासाठी स्वप्नीला तुला जर काही सहकार्य लाभलं तर आम्ही आहोतच, बॅक स्टेज का होईना तुला सहकार्य द्यायला, नक्की आमचं सहकार्य आपल्याला मिळेल। या कल्याण पूर्वेतून शैक्षणिक क्षेत्रात मुलं पुढे जात आहेत, आपल्या कल्याण शहरामध्ये एक युनिव्हर्सिटीचं उपकेंद्र चालू होत आहे मुंबई विद्यापीठाचं, तर हे काही दिवसात एज्युकेशनल हब होणारच आहे या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत, एक मेडिकल कॉलेज होणार, परंतु या डान्स क्षेत्रातही विद्यार्थी, बरेचसे विद्यार्थी या डान्स क्षेत्रातून या कल्याण पूर्वेतले नाट्य क्षेत्रात पुढे गेलेले आहेत, तर या आपल्या रॉकस्टार डान्स अकॅडमीतर्फेही मोठमोठ्या शोमध्ये हे स्टुडंट जावे अशी मी आशा बाळगते आणि माझे दोन शब्द संपवते, मुलं कार्यक्रमाच्या मूडमध्ये आहेत, जास्त काही बोलत नाही, धन्यवाद।